गुरु गोविंद दो खड़े पागे लागू पाए, गुरु गोविंद दो खड़े पागे लागू पाए, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए, कबीरा गोविंद दियो बताए, कबीरा गोविंद दियो। श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमत आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री कबीरदास महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज हे जे आपलं प्रवचन पंचक होतं कबीर वाणी या विषयावरचं, त्याच्या समारोपाचं म्हणजे पाचवं प्रवचन आहे। आज विनायकी आहे, विनायकी चतुर्थी, आणि गंमत म्हणजे तारखेप्रमाणे 14 जून कबीराचा वाढदिवस आहे, म्हणजे कबीराची जयंती आहे। तिथीप्रमाणे ती जयंती वटपौर्णिमेला आहे। आपण या पुढचा जो कार्यक्रम घेणार आहोत तो एक 3-4 दिवसाच्या किंवा 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर 19 ते 24 19 तारखेला गुरुदेव रानडे यांची जयंती आहे, तर 24 तारखेला कबीराची जयंती आहे। तर या संपुटात म्हणजे ह्याच्यामध्ये आपण गीतेतून समुपदेशन, हा जो आपला विषय आहे समुपदेशन गीतेतून, आपलं ठरलं होतं की सलग गीता घेण्यापेक्षा गीता घ्यायची, मध्ये 1-2 इतर विषय घ्यायचे, नंतर पुन्हा यायचं। हे 5वं का 6वं सत्र असेल या समुपदेशन गीतेतून। जवळजवळ 8व्या अध्यायापर्यंत आपण पोचलो होतो। 9वा 10वा हा जो महत्त्वाचा अध्याय आहे त्याच्यावर आपण यावेळेला बघणार आहोत। नक्की 9वा 10वा असं नाही, कारण मग आपण फक्त महत्त्वाचे श्लोक बघतो, पण 19 ते 24 नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7 ते 8। कबीराचा जीवनाचा जर आपण विचार केला, एक आलेख आपल्या डोळ्यासमोर, तर तो तसा निर्गुण निराकाराचा। आपण आदिराम म्हणला, निःशब्द म्हणतो, सबद ही त्याच्या रचनेची किंवा एक हे आहे ना, सबद रमयिनी आणि साखी, हे आपण आहे ते पुस्तक, ते साखी म्हणजे दोहे बघतो ते साखी, त्या साक्षीदाराने साक्षी म्हणून लिहिलेले, अनुभवातून लिहिलेले, जसे ज्ञानदेवांचा हरिपाठ असतो, ज्ञानदेवांचे अभंग असतात, ज्ञानदेवांचं अनुभवामृत किंवा अमृतानुभव असतो, आणि ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी असते। अनेक संतांनी असे निरनिराळे ग्रंथ लिहिलेले आहेत, कबीराचंही तसंच आहे। किती निरनिराळ्या भाषांचा समावेश त्याच्या वाङ्मयात होतो हेही आपण काल बघितलं होतं। कबीराच्या जीवनाचा शेवटही बघितला होता की परत वाद झाला आणि ती चादर ज्यावेळेला उचलली गेली त्यावेळेला कबीराचं शव प्रेत तिथे नव्हतं, तुळस आणि सब्जा, सब्जा मुसलमानांनी घेतला आणि त्याच्यावर त्यांनी त्याचं स्मारक बांधलं आणि तुळस घेऊन त्याच्यावर त्यांनी कबीराचं स्मारक मंदिर बांधलं। हा सगळा विषय झाल्यानंतर आजचा विषय काय आहे की संत संगतीबद्दल काल बघितलं, पण नामस्मरणाबद्दल, उपासनेबद्दल कबीर काय म्हणतो, कारण कबीर म्हणजे नामच आहे हो। हम बैठे आराम म्हणजे अखंड राम नाम, आणि तो इतक्या स्तरावर पोचलाय की राम हमारा जप करे, माझ्याकडून राम जप करून घेतो किंवा माझा जप राम करतो किंवा माझा रामनामाचा ठरलेला जो जप असतो म्हणजे अखंड तो चालवतो, त्याला अजपा जप असा शब्द आहे। जप करावाच लागत नाही, तो होतोच। महाराजांच्या शरीराच्या रंध्रारंध्रातून, रोमारोमातून, म्हणजे केसाकेसातून रामनामाचा ध्वनी बाहेर पडत होता। काही संतांच्या ह्याच्यातून ओंकार बाहेर पडतो। विषय वाढेल म्हणून आत्ता इथेच थांबूया। कबीराच्या आपल्याला महत्त्वाच्या अशा काही रचना आहेत, महत्त्वाचे दोहे, दोन गोष्टी आहेत हे आपल्याला माहीत आहेत, पण हे कबीराचे आहेत हे माहीत नाही आहे। तर असे काही दोहे आणि शेवटी कबीराच्या दोन रचना की ज्या अनेक गायकांनी गायलेल्या आहेत, अनेक प्रकारांनी गायलेल्या आहेत। एकाला तर विवेकानंदांनी चाल दिलेली आहे आणि विवेकानंदांच्या रामकृष्ण मठाच्या एका केंद्रात
ते म्हणलेलं आहे. त्या रचनेच्या वेळेला मी हे तुम्हाला सांगेन. एक त्याचा काय विचार आहे, आपण फक्त उल्लेख केला होता की भगवान तेरे राज में उलटा कुवा गगन में, हे आपण बघितलं होतं. आपण आणखीन एका पुस्तकाचं नाव बघितलं होतं, एका बाईनी उपासिकेनं लिहिलेलं पुस्तक आहे, जुनं पुस्तक आहे इंग्रजीतलं, ग्रॅव्हिटी अँड ग्रेस. ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल, जे आपल्याला खाली ओढतं, आणि ग्रेस म्हणजे भगवंताची कृपा, स्फुरण, स्फूर्ती, ती आपल्याला वरती नेते. या दोन फोर्सेसमध्ये माणसाचं जीवन जात असतं किंवा आपण संसार करत असतो. जे प्रापंचिक असतात, संसारातच घडलेले आणि गाडलेले असतात, साहजिकच त्यांच्यावर ग्रॅव्हिटीचा फोर्स जास्त असतो. ग्रॅव्हिटी आपण वजन म्हणतो ना, त्याला ग्रॅव्हिटी. आपण म्हणतो चंद्रावर 1/6 ग्रॅव्हिटी आहे, म्हणजे इथे जर 6 किलो वजन असेल तर चंद्रावर 1 किलो भरेल. म्हणजे डायट करणाऱ्यांनी चंद्रावर जायला हरकत नाही, जर शक्य असेल तर. वजन तिथे कमीच दाखवतं, ग्रॅव्हिटी कमी आहे. तर इथे जितके तुम्ही डाऊन टू अर्थ म्हणता, प्रपंचात अगदी पाय नाही गळ्यापर्यंत रुतलेले आहात, तर तुमच्यावर खाली जाणारं गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी, तो फोर्स किंवा ती शक्ती जास्त आहे. पण वरतीही एक गुरुत्वाकर्षण आहे ना. खरं गुरुत्वाचं आकर्षण हे हलकं होणं, विशाल होणं, व्यापक होणं, एका अर्थाने सगळ्यांच्यात व्यापून असणं, हे जर असेल हलकं हलकं व्हायला पाहिजे. ज्योत हलकी असते त्याच्यापेक्षाही हे हलकं आहे, आणि म्हणून त्याला ग्रेस हा शब्द वापरलेला आहे. कबीर हा ग्रेसच्या लेव्हलवर जगत होता, म्हणजे त्याच्यावर रामाची पूर्ण कृपा होती, पण त्याची सुद्धा आपल्या भक्तांवर. भक्त कोण? त्याची भक्ती करणारे नाहीत, राम नाम घेणारे. म्हणून तुझ्या राज्यात सगळं उलट आहे भगवंता. म्हणजे तुझं राज्य म्हणजे आमचं जे तुझं राज्य आहे त्याच्यात सगळं उलट आहे. मागे आपण बघितलं होती एक कविता द पुली नावाची, त्याच्यात आपण खाली पडलेलो आहोत आणि आपल्याला वर उचललं जात आहे, आणि वर उचलून या जमिनीच्या पातळीपर्यंत आपण पाणी किंवा धातू खनिज काढतो, इथून वर उचललं जात आहे. म्हणून ते उलटा कुवा गगन घे, कुवा म्हणजे विहीर, ती विहीर उलटी आहे आणि मी इथे आहे, मला वर उचललं पाहिजे ना. म्हणून तू वरती आहेस भगवंता, आणि तू मला अपलिफ्टिंग, माझा उद्धार तू करतोयस उलटा. आणि उलटा कुवा म्हणजे फक्त अशी वर असलेली विहीर नाही, सगळी दिशाच उलटी झाली की प्रपंचाची दिशा अधोमुखी जर असेल, अधोगती नाही आहे. प्रपंच हे आवश्यकच आहे, प्रपंचसुद्धा परमेश्वरानेच तयार केलेला आहे, पण अधोमुखी आहे तो. आणि दुसरे ऊर्ध्वमुखी, इकडे उद्धार होणार आहे, प्रपंच म्हणजे अधपात नाही, लक्षात ठेवा. आपण प्रपंचात आपला अधपात करून घेतो दारू पिऊन वगैरे, प्रपंच म्हणजे अधपात नाही, पण प्रपंचाची दिशा खालची आहे. आपण घरं बांधतो ती गेले, आपण झाडांची फळं काढतो ती मूळ जमिनीत असतात, आपले पाय जमिनीला टेकलेले असतात, सगळं आपण पृथ्वी आणि पृथ्वीच्या खाली, असं आपलं जीवन आहे. कबीर हे सांगतोय आपल्याला. कबीरच्या दुसऱ्या दोन दोह्या आहेत ना, फार सुंदर आहेत. आपल्याला माहीत आहे, जाती न पूछो साधू की, साधूचं कुळ विचारूच नका म्हणतात. जाती न पूछो साधू की, पूछ लिजिए ज्ञान. या संतांना विशेषतः तुकाराम आपलान कबीर तिकडचा, आपलान तिकडचा म्हणजे मी भौगोलिक अर्थाने म्हणतोय, कबीर हा सर्व विश्वास आहे, तुकाराम हा सर्व विश्वास आहे, कारण दोघांचे रचना गगन मंडली भुवन की जय. कोण म्हणतो? कबीर. तर निरंजनी आम्ही बांधी आले घरं, तुकाराम म्हणतात. दोघांची घरं तुम्ही काय निरंजन म्हणता, म्हणजे विश्व म्हणतात ती संपतं, त्याच्या पलीकडे आमचं घर आहे, म्हणून आम्ही अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक आहोत. या मस्तीत दोघंजण जगलेले आहेत, फक्कड म्हणतात ना तसे ते, कलंदर, अवधूत, अवलिया, फकीर, फक्कड काल शब्द वापरला होता. हे होते तुकारामही तसाच होता, कबीरही तसाच होता, दोघांनाही प्रपंच होते. दोघांचेही प्रपंच गरिबीचे होते, सगळ्या प्रकारचे अपमान, हाल, अपेष्टा दोघांनीही सहन केलेलं आहे. सामान्यांसारखंच जीवन ते जगलेले आहेत, पण सामान्यांसारखं जीवन देहानं प्रपंचात जगताना असामान्य, अलौकिक, लक्षात ठेवा, असं जगता येतं मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवर. आणि हे सगळे आपल्या शरीराच्या आतच आहेत. म्हणलं तर मी बुद्धी म्हणलं तर काय, मेंदू आत आहे पण बुद्धी आत आहे की? बुद्धी कुठे कुठे जाते? ग्रहांच्या पलीकडे जाते. हे शोध वगैरे सगळे लावले बुद्धीने लावलेले शोध आहेत. तर तो काय सांगतो की जातीनं पूछे साधू की, पूछ लिजिए ज्ञान. काय उदाहरण दिलेलं आहे. पुढे तो काय म्हणतो, मोल करो तलवार का. तलवार त्याची धार कसं वार केला जातो,
ती तलवार महत्त्वाची आहे ना, मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान. आता ज्ञानला म्यान त्याला सुचवं हे फार मजेशीर आहे. तुकाराम वगैरे असेच शब्द सुचतात, याला रायमिंग वर्ड्स म्हणतात. यमक हे त्यांना कसं सुचतं? आता यमक हे चांगल्या काव्याचं गमक आहे असं नाही आहे, गमक म्हणजे लक्षण नाही आहे, पण त्यांना सुचत जातात ते. जातीनं पूछो साधू की पूछली जी ये ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान. आणखीन पुढचं तर माहीत आहे, पोथे पड पड जग मुआ, मुआ म्हणजे मेलं, मरेपर्यंत अभ्यास करत राहिले. कशाचा? पुस्तकांचा, ग्रंथांचा. पोथी पड पड जग मुआ पंडित भयान कोय, कुणी पंडित झालं नाही. ढाई अक्षर प्रेम का पढे. आता काय प्रेम पढायचं म्हणजे काय करायचं? प्रेमाविषयी वाचायचं किंवा प्रेम हा शब्द लिहायचा? नाही, प्रेमानं जगायचं आणि इतरांना जगायला शिकवायचं, प्रेम करायचं आणि प्रेम मिळवायचं. म्हणून ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय, हे अगदी लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय की जेव्हा आपण कबीराच्या रचना बघतो, आजच्या रचना तर फार भारीच आहेत. आपण उदाहरणही काही बघूया वेळेच्या मर्यादेत. आणि शेवटी त्याच्या दीर्घ रचना, जसे ज्ञानदेवांचे अभंग आहेत, त्याच्या वेळ मर्यादेत दोन नाही तर एक तर निश्चित समारोपाला अत्यंत चांगली आहे. काय संदेश घेऊन जायचा? आपण परवा विचार बघितला तर तो या दोह्यात आहे. निहकामी म्हणजे निष्कामी, निहकामी निर्मल दशा नित चरणोंकी आश, आशा आस तळमळ, सतत गुरुचरणांची तळमळ लागून राहिलेली आहे. जो निर्मोही आहे, निष्काम आहे पहिली गोष्ट म्हणजे, आणि निर्मल दशा, दशा म्हणजे अवस्था, निर्मल आहे. अशा यांची तीर्थक्षेत्र वाट बघत असतात. आपण बघतो ना, तुकारामाला पांडुरंगाला रुक्मिणी म्हणते, हे तुम्हाला शोभत नाही आहे. एकादशीला किती लोक येतात आणि तुम्ही म्हणतात आज मात्र मी मंदिराच्या बाहेर राहणार आहे. शोभत का? पाहुणे घरात आलेले आहेत आणि पाहुणे असेतोपर्यंत मी घरात येणार नाही, हा काय निग्रह सांगा बरं पाहुणे. आणि आषाढी एकादशीला तर कितीतरी तुमचे भक्त येतात. पांडुरंग हसतो आणि तुम्ही निघून जाता. दगडाची मूर्ती, याच्यातलं तत्व लक्षात घ्या. तर तो म्हणतो की मी भक्ताला शोधायला निघालेलो असतो. ही जी लाखो लोकांची रांग असते ना, ते भक्त असतात असं नाही. कसा भक्त पाहिजे? निष्काम. आणि लाखो लोक काहीतरी घेऊनच आलेले असतात ना, बायकांच्या डोक्यावर तुळशी असतात, आदल्या वर्षी बोललेले असतात, आणि नातू आजरे येऊ तो बरं उदय पांडुरंगा तुळस घेऊन येईन, रुक्मिणी तुळस तुझ्या पायी होईल. हे लक्षात ठेवा, निष्काम कोण आहे तिथे. वाईट नाही आहे लक्षात ठेवा, पण जरा वरची अवस्था आहे ना. त्या निष्काम अशा साधूंची किंवा भक्तांची, साधकांची तीर्थक्षेत्र वाट पाहत असतात. काय कल्पना आहे? निहकामी निर्मल दशा नित चरणों की आश तीर्थ इच्छा करे. तीर्थ म्हणजे तीर्थक्षेत्र. तीर्थ इच्छा ता करे कब आवई वे दास. ते दास, ते भक्त केव्हा येणार आहे तीर्थक्षेत्रात? कारण तीर्थक्षेत्रात हौसे नवसे आणि गवसे. खरा कोण मुक्त होण्याची अपेक्षा केलेला कुणी नाही आहे, असेच लोक जातात तीर्थक्षेत्रात, पण ते वाट बघत असतात. लगा रहे हे सत ज्ञान असे, हा केवढा हे बघा. सो सत्य ज्ञान हा कबीराचा स्वच्छ आहे. इथे सुद्धा सत्य ज्ञान, सत्य ज्ञानामृत असं लिहिलेलं आहे. सत्य ज्ञान म्हणजे तेवढंच फक्त ज्ञान आहे, बाकी सगळं अज्ञान आहे. आणि सत्य म्हणजे सत म्हणजे जे कधी बदलत नाही, कायम असतं, ते सत्य ज्ञान आहे. आता सत्य ज्ञान लगा रहे, जो सत्य ज्ञानाला कायम जोडलेला असतो, त्याच्या मागे मिळवण्याच्या मागे लागलेला असतो, तो काय असतो? सबही बंधन तोड, आणि सगळी बंधनं त्यांनी तोडलेली आहेत. कहे कबीर वा दास असो, असा जो दास किंवा भक्त आहे, काल रही हत जोड, त्याच्या समोर काय हात जोडून उभा असतो. दोन फार सुंदर अशा ओळी आहेत, ऐकण्यासारख्या आहेत. अमरत्वाच्या सारंगीवर होऊनी या तात, काळ होऊनी शाहीर गाईल तव गौरव गीत. काय कल्पना आहे की अमरत्वाची, अमरत्व म्हणजे इटर्निटी ऑर इमॉर्टॅलिटी, सारंगी आहे, त्या सारंगीची तात म्हणजे तार तंतू आहे तो, आणि त्याच्यावर ती सारंगी वाजवत शाहीर गाईल तव गौरव गीत, म्हणजे एका अर्थाने पोवाडा शाहीर गातो म्हणून. हे एक आहे, त्या काय हात जोडून उभा राहतो. अरे माझ्या माथ्यावर तू नाचशील जसा कान्हा नाचला होता कालियाच्या. कालिया म्हणजे काळाची शक्ती आहे, कालिय काळ, विष
मारतो, काळ आपल्याला प्रत्येक क्षणाला श्वासाला दंश करत असतो. मेलास नरे बाबा थोडासा, मेलास नरे बाबा थोडासा, आता फस कायमचं मारून टाकतो. काळाचा दंश आहे पण आपण करतच नाही, कारण आपला रामाचा वंश आहे. रामाचा वंश म्हणजे रघुवंश, आणि रघुवंश म्हणजे सूर्यवंश. सूर्यवंश म्हणजे सूर्य येऊन माझ्या अंगाला स्पर्श करतोपर्यंत मी उठणार नाही. मी रघुवंशी आहे, सूर्यवंशी आहे, असे आपण आपल्याला काय मिळणार आहे हो. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की हात जोडून उभे असतात. दुसरी एक ओळ खूप चांगली आहे, मुक्या मनाने किती उडवावे शब्दांचे बुडबुडे. मुक्या मनाने किती उडवावे शब्दांचे बुडबुडे, तुझ्या यशाचे पवाड गातील काळाचे चौघडे. काळाचे चौघडे, काळाची सारंगी, कल्पना करा ना, अनंत काळ गात राहतील तुझे पवाडे आणि तुझं गौरवगीत. कुठल्या अशा दासाचं काळ हात जोडून पुढे बरे काही आज्ञा आहे का? कबीराचा अधिकार होता, तुकारामाचा, संतांचा अधिकार असतो, काळाला सुद्धा ते वाकवतात आपल्या समोर. पुढची आता लक्षात ठेवा, बडा हुआ तो क्या हुआ. आता हे आपल्याला माहीत असलेले आहेत हा, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर. हे मोठा झालेला आहे, उंचीनं मोठा आहे, कीर्तीनं मोठा आहे, पैशाने मोठा आहे, सत्तेनं मोठा आहे, मोठा. बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर, पंथी को म्हणजे जाणाऱ्याला छाया नाही फल लागे अति दूर. हे खजूर म्हणजे नारळच की, ते माडाचेच ज्याच्यातले फळ दूर आहे आणि छाया तर नाही आहे. अशा खजुराच्या झाडाचा उपयोग काय? तू लक्षाधीश, कोट्याधीश, अब्जाधीश आहेस पण एक पैसा तू दुसऱ्याला देत नाही आहेस, काय उपयोग आहे तुझ्या? ज्ञानी आहेस पण तुझ्या ज्ञानाचा उपयोग तू कुणाला, दुसऱ्यांना, शिक्षक असेल तर विद्यार्थ्यांना, करूनच देत नाहीस. असे कितीतरी शिक्षक असतात, वाचन चांगलं असतं पण टेक्स्टबुकच्या त्या चौकटीत इतके घट्ट बसतात. म्हणून एक फार सुंदर वाक्य होतं, शिक्षकांनी पाठ्यपुस्तकाची खिडकी वापरण्याऐवजी वणत तयार केलेली आहे, भिंत तयार केलेली आहे. पाठ्यपुस्तकी भिंत आहे, पलीकडचं काही बघायचं नाही. इट इज आउटसाईड द सिलेबस, हे काय शिकवणं आहे? उलट ही जी खिडकी आहे, दार जर केलं असतं आणि खिडकीतून बघितलं ना, चला आपण दारातून बाहेर जाऊया, निसर्ग बघूया, ज्ञान मिळवूया, जीवनाचं, समाजाचं, सृष्टीचं, तो खरा शिक्षक आहे. आणि पाठ्यपुस्तक ही खिडकी आहे, त्याचं दार बनवलं पाहिजे. तर आपण भिंत बनवतो त्याची, काहीच दिसणार नाही इकडचं आणि तिकडचं. हे सांगितलेलं आहे. खजुराच्या झाडाचा काय उपयोग आहे ते जाणाऱ्याला त्याचा काही उपयोग नाही, येणाऱ्या जाणाऱ्यांना. आणि विशेषतः खजुराचे झाडं वाळवंटात लागतात ना, हे अरब वगैरे खजूर एक्सपोर्ट करणारी राष्ट्र आहेत ती, तर तिथे खजुराचे झाडं वाळवंट सावलीही नाही आहे आणि फळ काढावं म्हणले तर खूप वर असतात, उपयोग नाही. निंदक नियरे राखी आहे, हे तर काय सुंदर आहे. नियरे वरून कदाचित इंग्लिश नियर हा शब्द आलेला असेल, म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम म्हणतो. आणि हे म्हणतात निंदक नियरे राखी आहे, म्हणजे निंदक जवळ असला पाहिजे, निंदकाचे घर असावे शेजारी. समजा तुमच्या शेजारी त्याला घर मिळत नाही तर तो काय सांगतो माहिती आहे ना, अंगणात त्याला झोपडी बांधून द्या, तुमच्या अंगणात त्याला झोपडी बांधून द्या. निंदकाला अशी एक म्हण आहे, त्याचे दोन अर्थ आहेत, दुर्जनम प्रथमम वंदे, सज्जनम तदनंतरम. म्हणजे दुर्जनांना आधी करा कारण त्यांच्यापासून तुम्हाला त्रास होईल वगैरे, पण तसंही नाही आहे. तुम्हाला जे त्रास देतात म्हणजे तुमची पुण्य आहेत ना, तुमची पापं ते नष्ट करतात. तुम्हाला निंदा करतात तुमची, म्हणजे तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या तयार करतात, त्यांना पहिल्यांदा नमस्कार करा. हाही एक अर्थ आहे, दुर्जनम प्रथमम वंदे. तसं काय सांगितलेलं आहे, निंदक नियरे राखी आहे, अंगण कुटी छवा आहे, म्हणजे इतक्या जवळ करा, अंगणात त्यांची कुटी म्हणजे झोपडी बांधून द्या. बिन पाणी साबून बिना, पाणी वापरत नाही, साबण वापरत नाही, निर्मल करे सोहाय. पण तुम्हाला स्वच्छ करतात जिभेनं, मांजर जशी आपल्या पिलांना करते ना, आणि निंदा कशाने करणार आहेत ते, जिभेनंच करणार आहेत, तोंडानेच करणार आहेत. दुसरीकडे कबीर ह्याच्याही पुढे जाऊन म्हणतो, निंदकाचे घर तुम्ही जवळ ठेवा, कारण का की आई तुमचं लहानपणी मलमूत्र हातानं दूर करते, हा जिभेनं दूर करतो मोठा झालात तरी. केवढे उपकार आहेत निंदकाचे, आपल्याला एक विचारसुद्धा पटत नाही पण ते त्याप्रमाणे जगलेले आहेत. निंदकांना त्यांनी मान दिलेला आहे, अरे ठीक आहे तुझ्या घरी मी सेवा करायला येतो, निंदा कर, मी माझ्या कानावर पडते तुझी, मी प्रत्यक्ष ऐकतो ना, कर ना निंदा, बघूया. निंदक नियरे राखी अंगण कुटी छवाय, बिन पाणी साबून विना, निर्मल करे सोहाय. पुढचं बघा, हे सगळ्यांनाच माहीत आहे, दुःखमे सुमिरन सब करे.
सुख में करे न कोई, गरज सर वैद्य मरो, वैद्य म्हणजे देवही मरो, कालपर्यंत नवस, कालपर्यंत देव पाण्यात घातले होते, कालपर्यंत निरनिराळी व्रत करत होतो, काम झालं, आता देवाला तात्पुरतं सुट्टीवर, रिटायर नाही करायचं कारण पुन्हा देव लागणार आहे. पण इथे लक्षात घ्या, दुःख मे सुमिरन सब करे, ते दुःख पायाचा पायावर जर कोणा पहिलवानाचा पाय पडला तर ऐग होणारच आहे. पण जर पाय बरा झाला ना की कुठली आई कुठला बाप काही आठवणार नाही, दुःखात आठवतात. पण सुखात जे सुमिरन करतात ते, दुःख मे सुमिरन सब करे, सुख मे करे न कोय, जो सुख मे सुमिरन करे दुःख काहे को होय. दुःख होईलच कशाला त्यांना, ते सतत, कारण दुःख झालं तर स्मरण चालूच असणार आहे, सुखात स्मरण खंडित होतं, तर तेही जर चालू राहिलं तर ते खूप चांगलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघूया ना, आपल्याला माहीत असलेलेच आहेत, तेवढेच फक्त घेतलेले. मेरा मुझ में काही, मेरा मुझ में कोई नाही, कुछ नाही, माझं असं का आहे नाही माझ्याकडे, जो कुछ है सो तेरा, मग तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा. मी तुझी वस्तू तुला दिली, यात माझं काय असं ग्रेट केलं, मी काय फार त्याग केला का, मी काही समर्पण केलं का, ते तुझंच होतं. तेराची आपण गंमत नानकांची बघितली, हे सगळे तेरा पातळीवर जगत असतात. तेरा तुझको अर्पण, हे जे सगळं तेरा आहे ते तुला अर्पण केलं, क्या लागे मेरा. आपण जय जगदीश हरेमध्ये असं म्हणतो, हेच आहे की मेरा मुझ में कोई नाही, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा. म्हणून ग्रंथ लिहिल्यानंतर शेवटी म्हणतात, त्वदैव वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पयेत, ही तुझीच आहे वस्तू, हे सगळे नैवेद्य पूजा वगैरे केली सगळी साधनं तूच दिलेली आहेस गोविंदा, पण मी तुला ते अर्पण करतो, नैवेद्य दाखवतो, पूजा करतो, अगरबत्ती वाळतो, आरती करतो, हे सगळं कौतुक आहे. जसं लहान मूल आईला भरवतं तसं हे करतो आहे, भात तूच केलेला आहेस, पुढे मला तूच भरवणार भरवणार आहेस, हे लक्षात घ्या. आणि म्हणून पुढे माटी कहे कुंभार को, हे तर आपल्याला माहीतच आहे, माटी म्हणजे माती, कुंभार तुडवतो ना माती. माटी कहे कुंभार को, तू क्या रोंदे मोहे, मला काय तू तुडवणार आहेस, एक दिन ऐसा आएगा मै रोंदूंगी तोहे. तसं पुढे खूप आहे ते. लकडी कहे लोहार को, लोहाराची भट्टी असते की नाही, त्याला लाकडं लागतात. लकडी कहे लुहार को, तू क्या जारे मोहे, तू काय जारे म्हणजे जाळे, जाळणार, तू काय मला जाळणार आहे, एक दिन ऐसा आएगा, लाकूड म्हणते मै जाळून जातोय, मी तुला जाळून टाकेन. आणि किती खरं आहे ते, आज अगदी कुऱ्हाड घेऊन तू तोडतोयस, पण एक दिवस मीच तुला हे करणार आहे. पुढे आणखीन एक आहे पण आत्ता आठवलं म्हणून सांगतो, मातीवर चढणे एक नवा थर अंती. कल्पना करा फक्त, एक उंच उभा आहे, एक आडवा आहे, दोघंही आश्चर्य म्हणले जातात आणि दिल्लीच्या जवळ आहे. एक कुतुब मिनार आहे आणि दुसरा ताजमहाल आहे. ताजमहाल यमुनेच्या काठी आडवा आहे आणि हा उंच आहे, कित्येक शतकं इतका पाऊस वगैरे आला तरी त्याला, आपण ज्याला म्हणतो ना गंज किंवा कळम, लागलेली नाही आहे, रस्ट झालेला नाही तो, विशेष आहे. तर तो म्हणतो की मला सगळी दिल्ली दिसते इथं. आता दोघांचा संवाद चोल आहे रात्रीच्या शांततेत, कुणी नाही म्हणून कुतुब मिनार म्हणतो ते ताजमहालला उद्देशून, तर काय रे असा आडवा, मी बघ किती उन्नत आहे, उंच आहे, मला सगळी दिल्ली दिसते. तो म्हणाला, मी यमुनेच्या काठी आहे, पौर्णिमेला चंद्रप्रकाशात माझं जे प्रतिबिंब यमुनेत पडतं ते पाहायला जगातले लोक येतात. तुला तुझं प्रतिबिंब कुठे पडतं, असं मी मोठा, मी मोठा, मी मोठा काही वेळ ऐकून घेतलं, नंतर एकदम चुप बघतात तर खालून आवाज येतोय. जमीन सांगते की मी जर आळस दिला तर तूही माझ्यावर पडणार आहेस आणि तूही माझ्यावर पडणार आहेस, एक नवीन थर. मातीवर चढणे एक नवा थर अंती, कितीही मोठी मंदिरं बांधा, कितीही मोठे मिनार उभारा, कितीही मोठे पुतळे तयार करा, घर बांधा, शेवटी मातीवर चढणे एक नवा थर अंती, हे लक्षात ठेवा. म्हणजे शेवटी अंतिम स्थान आपलं माती आहे, म्हणून मातीतून येतो गणपती मूर्ती रूपात. आम्ही त्या मातीतली माती ठेवून त्याच्यावर चैतन्याचा मंत्र म्हणून प्रतिष्ठा करतो प्राणाची, आता तो गणपती झाला, गणपतीची मूर्ती नाही. उत्तर पूजेत तो प्राण काढून घेतो, आता परत गणपतीची मूर्ती झाला मातीची, विसर्जन केलं. मातीत होता
आता चिन्मय झालेला आहे जो मृण्मय होता तो आता परत विसर्जन करतो. एका अर्थी निसर्गातलं चक्र आहे. पण मध्ये काय आपण संस्कार स्वतःवर घडवलेले आहेत की मातीत सुद्धा दिव्यत्व आहे. माती आहे ना, तुझा देह मातीतूनच आलेला आहे. मातीतच जाणार आहे राख काय किंवा माती काय, जाळलं काय किंवा पुरलं काय. मध्ये अरे मातीतून आलायस, मातीत जाणार आहे. आणि मध्ये काय तू निरेंद्र आहे, संगमरवर सोना चांदी नाहीच आहे, मातीच आहे, पार्थिवच आहेस तो. आणि पार्थिव शब्द आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याकडून अपार्थिव असं काही घडत नाही. पार्थिव म्हणजे देहाचं, पार्थिव म्हणजे जड, पार्थिव म्हणजे नष्ट होणारं, आणि अपार्थिव म्हणजे चैतन्यशील, नष्ट न होणारं. नष्ट न होणारं हे काय आहे, तेज आहे, कर्तृत्व आहे, मागे ठेवलेल्या कलाकृती आहेत, त्याच्यामुळे ते अमर झालेले आहेत. हे अपार्थिव का केलं, कारण आपण पार्थिव आहोत याची त्यांना जाणीव होती. आपण पार्थिव शब्दाची जाणीव केव्हा होती माहिती आहे ना, की नारायणराव मुंबईला गेले, त्यांचं पार्थिव गोव्यात आणलेलं आहे अंत्यसंस्कारासाठी. त्यावेळेला पार्थिव आपल्याला लक्षात येतं, पण ते जिवंत असताना पार्थिवच होते. पण पार्थिवात अपार्थिव बनण्याची क्षमता होती, लौकिकात अलौकिक होण्याची क्षमता होती. ती आपण कधी केलीच नाही म्हणून ते सांगतात, माटी कहे कुमार को तू क्या रोंदे मोहे, इक दिन ऐसा आएगा मै रोंदूंगी ते, लकडी कहे लुहार को तू क्या जारे मोहे, तू काय जाणार आहे, इक दिन ऐसा आएगा मै जाऊंगी तोय, मै जारूंगी म्हणजे जाळणार, तर मी तुला जाळून टाकेन. हे लक्षात ठेवून कुंभाराने पहिल्यांदा मातीला नमस्कार करायचा असतो, ते करतात की हे आई आता मी तुला तुडवणार आहे. पण एक लक्षात ठेव, तूच दिलेली शक्ती आहे मी तुडवणार आहे, तूच दिलेली कला आहे त्यातून निरनाळी मी मडकी घडवणार आहे माणसाच्याच उपयोगाची, म्हणून मला क्षमा कर. पोर जन्मल्यावर लाथा मारतं ते निराळ, जन्मापूर्वीसुद्धा आईला आतून लाथा मारत असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे मी लाथा मारतच आलेलो आहे तुला, आणि तू मला क्षमा करतच आलेली आहेस. म्हणून मी जरी तुला तुडवत असलो तरी लक्षात ठेव की एक दिवस तू मला तुडवणार आहेस याची मला जाणीव आहे. म्हणजे तू मला आपल्या पोटात घेणार आहेस, मातीच करून टाकणार आहेस, माहीत आहे. आता हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे ना, कल करेसो आज कर, आज करेसो अब. कारण का पलमे परलय होयगी, प्रलय कोणत्याही क्षणी घडेल. बोहरी करे का, बोहरी म्हणजे व्यापार, हे जीवनातले व्यापार व्यवहार संसार केव्हा करणार आहेस. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात, म्हणजे पोस्टपोनमेंट, आज उद्या करू की परवा करू की. म्हणून एक लक्षात ठेवा, एक गमतीदार तुम्हाला प्रसंग सांगतो. एक व्यापारी अत्यंत कंजूस होता, आणि त्याला मुलाला सांगितलं, तुला जास्त व्यापार करता आला नाही माझ्यापेक्षा चालेल, पण माझ्यापेक्षा जास्त कंजूस बनायला शिक. काय इच्छा आहे, अपेक्षा आहे, बघा लक्षात ठेवा. एक दिवस कधीही तो कुणाला पार्टी नाही काही नाही, लोकांच्याकडे जायचा पण यांनी कधी कुणाला एकाला जेवायला बोलवलेलं नाही. एकदा मित्र बोलत असतात की अरे तो निदान प्रलयाच्या दिवशी तरी पार्टी देशील ना रे, प्रलयाच्या दिवशी, कयामत के दिन तो दावत देगा तू, देशील पार्टी कयामत के दिन. तू तो कयामत के दिन ना दिली, नक्की देईन. हा दावत येतो आता थोवडीत मारतो, काय कमिटमेंट केलीस तू, काय वचन दिलंस त्यांना. अहो बाबा प्रलयाच्या, अरे प्रलय कोणत्याही क्षणी होऊ शकेल हे या मूर्खाला कळतंय. हा लक्षात ठेवा, म्हणजे तुला कोणत्याही क्षणी पार्टी द्यायला तयार राहिलं पाहिजे की नाही. तो म्हणतो मला वाटलं प्रलय म्हणजे कित्येक लाख वर्षांनी, म्हणून आपल्याला सगळं कळतं, वळत नाही. म्हणून कल करेसो आज कर, आज करेसो अब, पलमे परलय होयगी बोहरी करेगा कब. हा अत्यंत व्यावहारिक असा उपदेश आहे. आजचं आपलं तत्वज्ञान काय, आज करेसो कल, कल करेसो परसो, इतनी जल्दी क्या है भाई जब जीना है बरसो. आपण परसो आणि बरसोला पोचलो, हा पोचतच नाही कालचं आज आणि आजचं आत्ता. कबीर आपल्याला सांगतोय आपण सगळंच विचित्र घेतलेलं आहे. म्हणून संत निरनिराळे म्हणतात, चिरंजीव हे सर्वही मानिता ते, अकस्मातच सांडून या सर्व जाते. मी चिरंजीव आहे बघ, कधी ना कधीतरी मी तुला धडा शिकवेन, कधी ना कधीतरी मी सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. दुसरा शब्द ते वापरतात अमरपट्टा, कारण जसा कवच कुंडल, आणि कवच कुंडल असल्यामुळे तो अवध्य होता, त्याला कोणी मारू शकत नव्हतं, म्हणून ती कवच कुंडल इंद्रानी जो अर्जुनाचा पिता होता त्यांनी ती घेतली असं आपण म्हणतो. अमर पट्टा तसाच आहे,
अमरपट्टा घालून आलेस तू असं वाटतंय, तुला मरण नाही आहे, कधीच तू मरणार नाही आहेस, शेवटचा श्वास केव्हा सांगता येईल का तुला? नाही. बघा, हे आपल्या लक्षात येत नाही. आपण चुका करतो ती इथेच करतो. कल करेसो आज कर, आज करेसो अब, पलमे परलय होईगी. क्षणात, आणि अमेरिकेच्या दोन इमारती पाडल्या गेल्या त्या काही क्षणातच, पहिल्यांदा काय होतं हे लोकांना कळलं नाही, तरी लोक ओरडायला लागले. आणि दुसरा टॉवर पडला ना, काही एका मिनिटाच्या अंतराने पडला असेल, त्यावेळेला धावाधाव, आरडाओरड, सगळं पॅनिक म्हणतात ना, कारण आपल्यावर कोणी हल्ला करणार नाही. बाहेरून आला तर मिसाईल्ससुद्धा आमची इतकी तयार आहेत की आकाशातच आम्ही दुसऱ्या शत्रूचे मिसाईल्स नष्ट करू. कुठलेही विमान आलं तर विमानं मी पाडू शकतो, आमची विमानं पाडतील एवढ्या गन्स, अँटी एअरक्राफ्ट गन्स म्हणतात ना, ॲक ॲक गन्स कुणाकडेही नाही आहेत. ही त्यांची गुरमी, पण त्यांना हे कुठे माहिती आहे ना, आतूनच आपल्याला पाडलं जाईल, आतूनच आपल्याला जाळलं जाईल. आपली सगळी गुरमी, आपली सगळी रग, उन्नत म्हणलेलं आहे त्याला, पण उन्नत म्हणजे उन्मत्त आणि उद्धट असे हे दोन मनोरे पाडले. विमानं अमेरिकेची, ते शिकले अमेरिकेतच, इंधनसुद्धा अमेरिकेचं. काय बाहेरून आलं सांगा बरं? म्हणून आतच माझे शत्रू असू शकतात आणि मी बाहेरच्या शत्रूंना चिरंजीव नाही आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? चिरंजीव व्हायचं तर शरण गेलं पाहिजे. म्हणजे त्यांनी उदाहरण देतात की लक्ष्मण आणि भरत एका अर्थाने चिरंजीव झाले, बिभीषण आणि हनुमान चिरंजीव झाले, आणि इकडे अर्जुन आणि उद्धव चिरंजीव झाले. कृष्णाबरोबर अर्जुन उद्धवाची नावं येणारच, रामाबरोबर लक्ष्मण आणि भरताचं नाव येणारच, आणि रामानेच आशीर्वाद देऊन चिरंजीव केलं विभीषणाला आणि हनुमंताला, नाम कायम चालू ठेवण्यासाठी. नाम महात्म्य रामसुद्धा जाणून होता, माझ्यापेक्षा माझं नाम महत्त्वाचं आहे, कारण नाम चिरंजीव आहे आणि म्हणून तुम्हाला मी चिरंजीवित्वाचा वर देतो. हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे? साई इतना दिजिये, हे प्रभू एवढंच दे मला, मला जास्त काही नको. साई इतना दिजिये ज्यामे कुटुंब समाय, कुटुंबाला पुरेल एवढंच दे. आता मी कुटुंबाचाच भाग आहे, पण मी कुटुंब म्हणजे माझी मुलं, बायको, आई वडील, त्यांना पुरेल इतकं दे. मैभी भूखा ना रहू साधून भूखा जाय, साधू म्हणजे अतिथी. बाकी बाबांच्या कवितेत आहे ना, आता हा गोवा हळूहळू संपायला लागल्या परिस्थितीमुळे कितीतरी निर्निराळे घटक आहेत की तुम्ही केव्हाही आमच्याकडे या, जेवणाचा पाट आणि ताट मांडून ठेवलेलं असेल, ताट वाढून ठेवलेलं असेल. आणि काय सुंदर वर्णन आहे तो. आपण पूर्वी काय असं पॉलिश सुरय म्हणतो आपण, तसा काही पॉलिश्ड भात नव्हता, पांढरा तांबडा होता. आणि तो तांबडा भातात तुम्हाला काय दिसेल? सौभाग्यवतीचा कुंकू तिथे तुम्हाला दिसेल, अशी सगळी वर्ण. आणि तर कितीही साधं गरिबाचं अन्न असलं तरी साऱ्या षड्रसांची नांदी. षड्रस म्हणजे सहा जे रस आहेत, म्हणजे कितीही निरनिराळ्या प्रकारच्या रेसिपीज आणि कितीही संख्येनं रेसिपीजची पुस्तकं आली तरी या ज्या सहा बेसिक चवी आहेत, टेस्ट, म्हणजे आपण म्हणतो ना की गोड, कडू, खारट, आंबट, तिखट आणि तुरट, या ज्या चवी आहेत त्या बेसिक आहेत. कुठलाही माझ्या गरिबाच्या झोपडीत तुम्ही जा, साधं जेवण असेल पण हे साही रस तुम्हाला त्याच्यात आढळतील. म्हणजे सरस, सकस, चौरस. चौरस म्हणजे स्क्वेअर मील्स म्हणतात, म्हणजे चौरस आहे, सरस आहे, सकस आहे, गरिबाच्या गरीब ताट वाढलेलं आहे, पाट मांडलेला आहे. हे तो म्हणतो साधू भूखा न जाय. ही आपली संस्कृती आहे. अतिथी देवो भव हा समावर्तन विधी आहे ना, त्या समावर्तन भाषण, ज्याला आपण व्हॅलिडिक्टरी ॲड्रेस म्हणतो, दीक्षांत भाषण म्हणतो. 15 वर्ष 20 वर्ष ती राहिलेली आहेत, मुंज करून आलेली काही मुलं, ती 20 वर्ष झाली. आता तू लग्न कर, स्वतःचं कुटुंब निर्माण कर, तुझा अधिकार एवढा आहे की एक पाठशाळा काढ, गुरुकुल काढ. हे सगळं सांगण्यापूर्वी आता तू निघतोयस तर मी तुला उपदेश करतो. म्हणून सत्यम वद हे जे सांगितलेलं आहे, प्रियम बोला तुम्ही, आणि मुख्य म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आता तू कुटुंब गृहस्थ होणार आहेस. ब्रह्मचार्यांनी अतिथीला देऊन तो स्वतःच भिक्षा मागून आणत असतो, परंतु आता गृहस्थ होणार आहेस तो. अतिथी देवो भव. आणि देशील काही त्यांना? श्रद्धया देयम, श्रद्धेनं दे. एक पैसा दिलास तरी चालेल, अत्यंत श्रद्धेनं. म्हणून तो ओला करून दे, कृतज्ञतेचे अश्रू त्याच्यात असू देत, हे सांगितलेलं आहे.
अश्रद्धया न देयम हेही सांगितलेलं आहे. काय करायचं, सक्ती होती सगळ्यांना एक दिवसाचा पगार कापलाय, आमचाही कापला गेला. काय सक्ती अश्रद्धया कापला गेलाय ना, नियमाप्रमाणे कापला गेलाय ना, तो बी ग्रेशस इफ नॉट जनरस पाहिजे. त्यांचे काय संसार वाहून गेलेले आहेत, माझ्या एका दिवसाच्या पगाराने असं काय होणार आहे, हक्काने विचार करत. एक विचार तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला दुष्काळ पडला होता महाराष्ट्रात, शेवटचा मोठा दुष्काळ, त्यानंतर दुष्काळ चालूच आहे तो, पण तो गाजला जगात, कारण त्याच्या टाईम नावाचं जे साप्ताहिक आहे अमेरिकेतलं, त्यांनी त्या दुष्काळाचं चित्र देऊन त्या ते कव्हर स्टोरी असते त्यांची. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं, आमचे फोटोग्राफर्स किंवा आमचे कॅमेरामॅन जर्नलिस्ट रिपोर्टर्स सगळीकडे फिरले या भागात, महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ होता, पण लोकांचा स्वाभिमान इतका जागा होता की आम्हाला काम द्या तर आम्ही तुम्ही दिलेलं धान्य किंवा अन्न घेऊ. आणि म्हणून ते रस्ते रस्त्यासाठी खडी फोडणं महाराजांच्या जीवनात आहे ना चरित्रात, की मोठा दुष्काळ पडला होता, महाराजांनी काय सांगितलं, या शेतातली माती खणा त्या शेतात टाकून आणा, अन्न तर ती भरून गेली तिथून इकडे. हे का सांगत होते, तुम्ही काम करा आणि घ्या, एक काम करण्याची सवय राहील आणि तुमचा स्वाभिमान राखला जाईल. ते म्हणाले, नाही हो, बैल आणि गाई त्यांनी विकल्या नाही, एन्ड्रीन नावाचं पेस्टिसाईड होतं ते घेऊन कुटुंबच्या कुटुंब जनावरांसकट त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, पण त्यांनी भीक नाही मागितली. आणि माझी गाय मी म्हणून त्या गायींसाठी छावण्या काढल्या, मग तिकडे गाई वगैरे पाठवायला लागले, पण कसायाला विकल्या नाहीत. हे जर विकली गाय तर आपल्याला आणखीन एक 15 दिवस महिनाभर राहता येईल, तो विचार केला नाही. एन्ड्रीन हे विष त्या काळात गाजलं होतं या अशा आत्महत्यांसाठी. सध्याच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा निराळा विषय आहे, पण त्या आत्महत्या होत्या की आम्ही लाचार होणार नाही, अगं टिकून तुमच्याकडे भीक मागणार नाही, काम द्या लक्षात ठेवा, मग मी तुम्हाला तुमच्याकडून घ्यायला तयार आहे. हा संस्कार आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे की मय भूखा न मय भी भूखा न राहू साधून भूखा जाय. त्या समावर्तनात सांगितलं होतं की अतिथी हा समाजाचा घटक आहे. पूर्वी हॉटेल्स नव्हती, पूर्वी धर्मशाळा नव्हत्या, पूर्वी माणसंही प्रामाणिक होती. म्हणजे संध्याकाळी आलेल्या माणसाला आम्हालासुद्धा आठवते, म्हणजे काही 40-41 वर्षापूर्वी जर माणूस संध्याकाळी आला आणि पत्ता त्यावर शोधतो आहे, तो पत्ता 2 किलोमीटर लांब आहे, तर घरातली काकांना राहू दे ना आपल्याकडे, आमच्या घरात घडलेला प्रसंग आहे. आणि मग ते काका पंजाबमधले वगैरे कुठलेही होते, आम्ही त्यांना ठेवून घेतलं, हा चोरी करेल, हा आपल्याला मारेल, काही भीती नव्हती त्यावेळेला. आता हे भय निर्माण झालं आहे, पण काही चांगल्या संस्था आहेत, काही चांगले निधी म्हणजे फंड्स आहेत, त्यांना द्यायला काही हरकत नाही. एका ह्याचा दैनिकाचा एक चांगला प्रयोग आहे की ज्यावेळेला हे असतात नवरात्र असतात त्यावेळेला दुर्गेसाठी, आणि गणेशोत्सव असतो त्यावेळेला गणेशासाठी, म्हणून देणग्या काढल्या जातात आणि त्या संस्थांना दिल्या जातात, आणि हा सगळा पारदर्शक व्यवहार असतो. त्या संस्थांचे येतात आणि त्यांना चेक्स दिला जातो, मग त्याच्यात लायब्ररीज असतात, त्याच्यात लॅबोरेटरीज असतात, त्याच्यात म्युझियम्स असतात, असल्या लोकांना दिल्या जातात. आता मंदिरासाठी वगैरे नाही, गणपतीच्या नावाने सुद्धा गणेश मंदिरासाठी नाही, पण एखादं गणेश मंदिर म्हणून दगडूशेठ त्यांना काही गरज नाही आहे, पण सांगतो की तुम्ही वेश्यांची जी मुलं आहेत त्या मुलांसाठी वसतिगृह आणि त्यांची शिक्षण आणि त्यांचं भविष्य विचार करताय, तर तुम्हाला दिली पाहिजे. तुमच्या कार्याला सलाम म्हणून एक कृतज्ञतेची पावती पाकळी आपण म्हणतो त्याच्यासाठी दिला पाहिजे. हा केवढा सुंदर विचार आहे, असे विचार यायला लागलेले आहेत आपल्या याच्यात, कारण अतिथी ज्याला तुम्ही देव मानता हा समाजाचा प्रतिनिधी आहे. म्हणजे अतिथी म्हणजे तिथी न सांगता आलेला ना. आपण म्हणतो की आजच्या कार्यक्रमाचे जे अतिथी आहेत त्यांना 6 महिन्यापूर्वी, कारण ते फार बुक्ड असतात, मला हे ऐकावं लागलेलं आहे, त्यांचं बुकिंग झालेलं असतं, म्हणलं बापरे तरी बरं मला बुकी म्हटले नाहीत. बुकी म्हणजे काय, की बोका वगैरे होईल, पण बुकी म्हणजे तो मटक्याचा वगैरे, ते बुकी असतात सगळे, ते म्हणलं नाही. हे कसलं बुकिंग आहे, आणि अतिथी कसले, 3 महिन्याआधी 6 महिन्याआधी तारखा ठरवतात, पाहुणे, पण पाहुणेसुद्धा सांगून आलेले हे लक्षात ठेव, बोलवून आलेले. चलती चक्की देख कर, काय आहे चक्की म्हणजे गिरणी, गिरणीतली जाती असतात ना ती अशी फिरतात, तुम्ही मुद्दामून बघा, आणि घरातलं जातं असं फिरतं, मोठा फरक आहे. घरातलं जातं हे सुंदर प्रतीक आहे कशाचं, की प्रपंचात राहून मुक्त होण्याचं, ते तुम्हाला सांगतो. आणि ही जे काही फक्त प्रपंच व्यापार व्यवहार त्याचं ती गिरणी असते ना, आणि शेवटी तो उरलं म्हणून ठॅक ठॅक मारतोच,
तो मारतो मारणे दोन भरग तरी सुद्धा तुमचं पीठ मारतोच हा तो त्याच्याकडे युक्ती असते तो काढताना वगैरे मारतोच. साने गुरुजी आहेत ना आपण परवा सहज बघत होतो की ते गिरणी जवळ होती त्याला काय सांगायचे की रात्री तो गिरणी बंद पडण्यापूर्वी मला सांग मी तुझी गिरणी झाडतो आणि मला काही नको ते पीठ जे तिथे सांडलेलं असेल त्याची भाकरी करून खाईन. मग ते म्हातारी वगैरे कुठे बघा ना त्यांचं चरित्र राजा मंगळवेडेकर वगैरे लिहिलेलं चरित्र आहे. श्रावण महिन्यात तरी वाचा आपल्याला कळेल की आपल्याला उरलेल्या जीवनात सुद्धा खूप काहीतरी करता येईल. एकच पणती मिणमिणती अशी ही व्यक्तिमत्व होते. ते काय ढिप्पाड वगैरे असे नव्हते काय साधे पण केवढं काम करून गेले. उरलेल्या आयुष्यात मला करता येईल का हो हेच त्याचं उत्तर आहे. कोविडने वगैरे काय निराश झालेलो हताश झालेलो आता तो काळ गेला आता तिसरी लाट वगैरे काही नाही आपण दोन लाटाने एवढे तयार झालेले आहोत लाटेवर पोहू आम्ही. मग चौथी लाट आणू बाबा निराळा पण लाटेवर पोहू आम्ही. आम्ही काय घाबरतो की काय चलती चक्की देख कर देख कबीरा रोये देख कबीरा रोया. म्हणजे तर अशी अनेक त्याची आहेत रचना की हे बघितल्यानंतर कबीराला रडू आलं. चलती चक्की देख कर देख कबीरा रोये दो पाटन के बीच में साबूत बचान कोय. ज्याच्यात देत काही घाला डाळ घाला तांदूळ घाला कुठलंही धान्य घाला पीठच होणार आहे ना त्याचं कुणी राहत नाही हो. अशी दोन जाती आहेत प्रपंच परमार्थ देह आणि आतलं म्हणजे अंतःकरण ही दोन जाती आहेत. आपण उपयोग करत नाही आपल्या बुद्धीचा किंवा ज्ञानाचा आणि त्यामुळे आपलं काहीच वाचत नाही मागे सगळंच गेलं. म्हणतो ना जन्म आला हेला आणि हेलपाटून मेला. तो रेडा आहे तो दुसरा रेडा आहे मोठा त्याचा बाप असेल कदाचित किंवा काका तो जाऊन आणतोय पाणी नदीवरचं आणि बिल्डिंग जिथे बांधल्या जातात तिथपर्यंत आणि हा छोटा बाबाबरोबर जातोय परत येतोय जातोय परत येतोय. शिंगरू मेलं हेलपाट्यानं असं म्हणतं. शिंगरू म्हणजे छोटा घोडा घोड्याबरोबर पळत गेलं घोड्याचं ते सामान इकडे परत घोड्याला पळवत आणलं हे नुसतंच पळत राहिलं. त्याला इंग्लिशमध्ये आपण बघितलं होतं सॉलोमन ग्रँडी बॉर्न ऑन संडे अँड बेरीड ऑन पुढच्या संडेला. संडेला जन्म झाला मंडेला त्याचं नाव ठेवलं वेनसडेला तो शाळेत गेला हे असं पण म्हणतो ना. लग्न केलं मुलं झाली म्हातारा झाला आणि संडेला मेला बरं का सॅटर्डेला मेला बॉर्न ऑन मंडे संडे परत चक्र चालू आहे. असे कितीतरी जीव आहे तो ह्यांना जंतू म्हणलेला आहे. जंतू म्हणजे एका अर्थाने जीव. ज्यावेळेला ते म्हणतात ना सर्वेत्र सुखीनच संतू हे ऋषी म्हणायचे सर्वे रुटीन जंतू हे आजची काळ आलेली आहे. तुम्ही बघा ना मुंबईची एखादी लोकल आली हजारो लोक बाहेर पडतात ते रुटीनचे जंतू आहेत. 8-10 मला पकडलीच पाहिजे 6-5 मला पकडलीच पाहिजे अशा त्यांच्या पकड नसतं ना. हे रुटीन आहेत आणि रुटीनचे जंतू आहेत. श्वाससुद्धा यांचे रुटीन आहेत. विचार करा श्वास मी मोकळा घेणार नाही का जिथे आहे तिथे दीर्घ श्वास मी घेणार नाही का. हे कोविडने शिकवलं आहे आपल्याला. जिथे आहे तिथे आठवण झाली की जसं पाणी प्या तसं आठवण झाली की 1-2-3 दीर्घ श्वास घ्या. तुम्ही मुद्दामून बघा आज ऑक्सिमीटर प्रत्येकाकडे बोट घाला 97 असेल 98 असेल पण दीर्घ 3 श्वास घ्या फक्त. म्हणून आपण शेवटी घेतो श्वास घेतला घेतो मला 98-99 झालंच पाहिजे म्हणून सांगतो. 1 मिनिटसुद्धा लागत नाही त्याला पण परत आपण श्वास साधे झाले की 99-98 वगैरे होतं 97 होतं. पण एवढी शक्ती आहे ना आपल्याकडे. आठवण झाली पाणी पिलं आठवण झाली दीर्घ श्वास घेतला आहे तिथे काम करताना घेत जातो. मुलांनो मी आता तुम्हाला 3 ओळी लिहून देतो त्या तुम्ही लिहा. ते 3 ओळी लिहितायत तोपर्यंत माझे 30 श्वास झाले दीर्घ. शिक्षकाला करता येत नाही. बघा ना तुम्ही कुठलंही काम करत असताना करू शकतो पण आपलं तिकडे लक्षच नसतं. चलती चक्की देख कर देख कबीरा रोय दो पाटण के पाटण म्हणजे जाती त्याला म्हणतात. तळी दुसरा एक शब्द आहे. घरातलं जातं ते आडवं असतं एक खाली असतं ते प्रपंचाचं आणि वरती आहे ते परमार्थाचं. पण जीवन आहे माझं जीवन फिरतं आहे ते म्हणून एक खुंटा असा बांधलेला असतो ना तो कुठे असतो अगदी कडेला असतो ते फिरवण्यासाठी आणि दुसरा एक खुंटामध्ये असतो ना की ज्याच्या भोवती ते फिरायला पाहिजे. तर काय सांगतात की तुम्ही जर त्याच्यात मूठभर घातली त्याला वैरण म्हणतात किंवा घास घातलात तर पीठ होतं आणि पीठ बाहेर पडतं. पण तो मधला जो असतो दांडा त्या दांड्याच्या बाजूला जे काही 15-20 दाणे असतात ते काय नाही कारण थोडंसं असं उतरत असतं वरचं पाळ म्हणून तो टिकतो. जो परमेश्वराला जवळ आहे जो गुरुच्या चरणांचं स्मरण करतो तिथे चिकटलेलाच असतो तो वाचतो.
अर्थात जर एखादा कंजूस माणूस असेल तर तोही गोळा करून परत जात्यात घातल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मराठीत फार सुंदर म्हण आहे, जात्यातले रडतात सुपातले हसतात. आम्ही कुठे मेलो पुढच्या याच्यात तो गेला. सगळं सुपातलं धान्य दळल्याशिवाय का तो थांबणार आहे, पण सुपातले हसतात. आम्ही नाही गेलो, आम्ही नाही गेलो असं म्हणताना जात असतात. म्हणून माला तो, हे तर आपलं पाठच आहे, माला तो कर्मे फिरे, माळ हातात फिरते, जीभ फिरे मुखमाई, तोंडात जी फिरते, मनवा तो दहुदिशी फिरे, मन दहा दिशांना फिरते, यह तो सुमिरन नाही. हे आपलं वर्णन वाटतं का आपल्याला? आपल्यापैकी बऱ्याच जणांचं, जवळजवळ सर्व जणांचं हे वर्णन आहे. हातात माळ फिरते, तोंडात जीभ फिरते आणि मन दहाही दिशांना फिरतं, ह्याला स्मरण म्हणत नाही. मग मी 10 दिवस किंवा 10 तास 13 तास अर्थ नाही, मन कंट्रोलमध्ये आलं पाहिजे. मग माळ फिरायची थांबली तरी चालेल, काय छान मला अनुभव येत होता. अनेक जणांनी तसं सांगितलेलं आहे. एकदा बाबांना सुद्धा बोलताना एकदम त्यांना वाटलं की आपल्या ह्याच्यात काहीतरी सराव होतोय, टाळू आहे ना तिथून जिभेवर. आणि आत्तापर्यंत आपण आधी कशीही चव, अनेक द्रवपदार्थ चाखले हा नाही, हा कदाचित अमृत असेल म्हणून ते थांबले. बाबा कधी थांबत नव्हते, थांबल्यानंतर असे समज अवस्थेत गेले. अमृताचा जो रस होता त्या रसाचा ते आस्वाद घेत होते. आणि लोकांना वाटले काय झालं, डॉक्टरना बोलवा वगैरे या सगळ्या गोष्टी, ते म्हणाले मी किती आनंदात होतो. बावडेकरांचे याच्यात असं गोंदवल्याला वगैरे होते, ऑपरेशन करतोय, त्यांनाही कॅन्सर झाला होता, ते पडले, त्यांना जागा आली, त्यावेळेला मुंबईला आले होते. ते म्हणाले मला इथे कशाला आणलं, तो फार चांगला अनुभव होता. असं काय बेशुद्ध होऊन, आणि बेशुद्ध होऊन पडलो असताना तरी ती एक प्रकारची समाधी होती, एक प्रकारचा तो समाधी अवस्थेचा अनुभव होता, हे लक्षात घ्या ना. आणि म्हणून सांगितलेलं आहे आता शेवटचा की माला फिरई फेरई कह भयो, हे लक्षात ठेवा की काय होणार. कह भयो म्हणजे काय होणार आहे, माळा फेरून. माला फेरई कह भयो हिरदा गाठीन खोय, हृदयातली जी गाठ आहे ना, आपण म्हणलं ना गाठी निरनिराळ्या प्रकारच्या असतात, आपण उदाहरण दिलं होतं, पण हृदयाची जी गाठ आहे ती गाठ सगळ्या सोडल्याशिवाय मुक्ती होणारच नाही आहे. म्हणून ब्रह्मानंदांचं ऐसे करी सद्गुरु आई म्हणून सुंदर रचना आहे, त्याची चालही चांगली आहे. अनेक भक्त ती म्हणतात सुद्धा, महाराजांच्या नित्योपासनेच्या पुस्तकात दिलेले ऐसे करी सद्गुरु आई, त्याच्यात ती काय सांगतात, तोरुणी चित जड ग्रंथी, तोडून किंवा सोडून, चित आणि जड, जड देह आहे आणि चितमधले आतलं चैतन्य आहे, मी त्याची गाठ मारून टाकलेली आहे लहानपणापासून. पडायचं नाही आहे लहान, तो लागत का म्हणे हे होता, देहावरच फोकस आहे. म्हणजे माझं चैतन्य, माझी बुद्धी, माझी कल्पनाशक्ती सगळी देहाच्या दिशेने. तुम्हाला मी एक सांगत होतो की 5वीत आलेली मुलगी लंगडी करताना पडली आणि तिचा पुढचा अर्धा दात मोडला. तिला काही लागलं नाही, रक्त आलं नाही, काही नाही, पण तो अर्धा दात मोडला, ती प्रचंड रडायला लागली. म्हणलं अगं आत आणा तिला, विचारूया, वारं वगैरे घातलं, काय झालं रडायला, रक्त आलं आहे, दुखतंय का तुला? म्हणाली मला काही दुखत नाही. का? पुढचाच दात आहे तो, आईच्या लगेच लक्षात येणार आणि आई मला म्हणणार काय, 2 लाखांनी तुझा हुंडा वाढला. अशी तुटक्या दाताची कोण स्वीकारणार आहे मुलगी? 5वीत मुलगी आहे, म्हणजे आधी वर्णानं तशी, म्हणजे हुंडा द्यायला पाहिजे. आता चांगली शिकलीच तर जरी कमी नाही, तर हुंडा द्यायला पाहिजे. आता दात पडला म्हणजे किती फोकस आहे त्या मुलीचा, खेळताना सुद्धा शरीराकडे लक्ष. आणि असं जर काही घडलं तर फार मोठा घात झाला, हा किती घाणेरडा संस्कार आहे. त्यावेळेला आम्ही त्याला सांगितलं की तू काही चिंता करू नकोस, तोंड बंद करून बस. आजच्या दिवशी आपण डेंटिस्टकडून ते मापन कॅप करायची असते ना, ती दुसऱ्या दिवशी तयार झाली, टोपी घालून. म्हटलं वडिलांना सांग, वडील चांगले आहेत, टोपी घालून वगैरे. नंतर ती म्हणाली अरे ही टोपी आपण त्यावेळेला केली का ग ती, ज्यावेळेला तुझा दात वगैरे काही लक्षात येत नाही आहे. मग आई म्हणाली केव्हाचा प्रसंग आहे, झाले 10-15 दिवस, आता रागवू नकोस, हां तुझ्याही लक्षात आलं लक्षात आलं नाही ना. हे दोघांनी मिळून आईला टोपी घातली होती, पण आईला लक्षातही आलं नाही, दाताची टोपी नव्हती ती. फक्त माला फिरई कह भयो, काय झालं, हिरदा गाठी नकोय, म्हणजे जोपर्यंत म्हणतात ना की मनाच्या ग्रंथी तुटत नाही तोपर्यंत मोक्ष नाही आहे, मोक्षच नाही आहे. छेद्यंती, हे हृदयाच्या गाठी, मनाच्या गाठी छेदल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही आहे. गुरुच, आता ते किती अवघड आहे, हृदयाची गाठ वगैरे कुणाला कळतं? गुरु चरण रत चित रखी आहे, हे तरी कळतं की नाही? मन कुठे ठेवा? गुरुचरणाला. शेवटी सगळी गुरुचरण
मनश्चेन्न लग्नम आपण म्हणतो की गुरुच्या पायाशी ज्यावेळेला तो भुंगा त्यावेळेला त्याची ऋणुझुणू थांबते की माझं लक्ष टकची आपण म्हणतो ना टकची ठेले माझं लक्ष तुझ्या पायाकडे लागलेलं आहे मस्तक ठेवले लोक म्हणतात पायी टकची ठेले टक लावून हे महत्त्वाचं आहे म्हणून लक्षात घ्या की गुरु चरतन चित रखी चरणन तो अमरापूर जोय अमरापूर म्हणजे स्वर्ग नाही अमरापूर म्हणजे मुक्ती खऱ्या अर्थाने तो अमर होतो जर लक्ष त्यांनी पायाकडे ठेवलं तर कुणाच्या गुरुच्या आणि गुरुच्या पायाकडे लक्ष ठेवायला गुरुचे पाय समोर असले तसं नाही मागे मी तुम्हाला एक गमतीदार प्रसंग सांगितला होता की प्रवचन सुरू झालेलं आहे आणि अशा वेळेला समोरच्या रांगेत बसलेले एक जणी मला कानात सांगतात की तुमचे पाय जे असे क्रॉस केलेले आहेत ना ते सरळ बसा कारण दोन शक्तींचं युद्ध असतं तिथे म्हणजे एक भद्र शक्ती अभद्र शक्ती शुभ शक्ती अशुभ शक्ती म्हणजे चांगली शक्ती वाईट शक्ती म्हणून क्रॉस घालू नका आणि माझं उघडं होतं ना समोर ते दिसत होते पाय म्हणून मी पाय काय तो सांगतोय ते काय हरकत आहे म्हणून तिथे केलं लोकांना वगैरे वाटलं रहस्य वाटू नये सिक्रेट म्हणून मी त्यांनी सांगितलं आणि म्हटलं त्यांनी त्यांनी मला प्रेमाने सांगितलं असेल सुद्धा एक शुभ शक्ती एक अशुभ शक्ती आणि त्यांचं क्रॉस कशाला त्यातून वाईटच काहीतरी निर्माण होईल म्हणजे मी कदाचित प्रवचन थांबवणारी नाही वाईट निर्माण होईल ना काहीतरी पण ते संपल्यानंतर मी कितीतरी म्हातारे वृद्ध असतात आणि माझा एक असतो की जे वृद्ध असतात त्यांना नमस्कार करायचा प्रवचन संपल्यानंतर सुद्धा मी पहिला नमस्कार ह्यांना केला मला कशाला नमस्कार करता म्हटलं सांगू का माझ्या पायाकडे एक टक तासभर कुणीही बघितलं नाही आत्तापर्यंत कारण त्याचं लक्ष पुन्हा क्रॉस होतात का पाय माझ्या पायाकडे आणि मी तसंच कर म्हटलं तुम्हाला नमस्कार करतो एक टक माझ्या पायाकडे कंटिन्युअस तास दीड तास कोणीही बघितलं नाही आत्तापर्यंत तो म्हटला नाही नाही तसं नाही पण मी म्हटलं मी मान्य केलं ना उगीच कशाला हे करायला पाहिजे आपण आग्रह करू नये कारण खऱ्या गोष्टी निराळ्याच आहेत कबीर ते सांगत असतो आता कबीराला निरोप देताना कबीराचं विसर्जन करताना कबीराचं विसर्जन आपण करणार आहोत आपल्या अंतःकरणात हां म्हणजे दोन रचना मी त्याच्या सांगणार आहे दोन अत्यंत सुंदर चाली आहेत त्याला म्हणजे तुम्ही दुसरं जे आहे ते तुम्ही ऐका हृदयनाथाची चाल ऐका किशोरीताई अमोणकरांची चाल ऐका इतक्या तुम्हाला निरनिराळ्या चालीत म्हणलेल्या त्या रचना दिसतील एक तर विवेकानंदांनी लावलेली चाल आहे आणि ते वातावरण पूर्णपणे विवेकानंदमय आहे आणि बंगालीत त्याच्यावर जे विवरण केलेलं आहे ऐकायला इतकं मधुर वाटतं आणि मला वाटतं की काही ठिकाणी चाली लावताना मला काही फार कळत नाही पण भैरवीत लावलेले आहेत म्हणजे हा कबीराचा निर्वाणीचा संदेश आहे ह्या दोन रचना आपण बघूया प्रभू म्हणजे हे परमेश्वरा प्रभू म्हणजे राम वगैरे नाही या हे परमेश्वरा हे आकाशातल्या म्हणजे आकाश म्हणजे सगळीकडे व्यापून असलेल्या परमेश्वरा मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा तीनदा सांगितलेलं आहे जागेपणी मी तुझा गुलाम आहेच स्वप्नात सुद्धा मी तुझा गुलाम असेन आणि झोपेत तर काय म्हणजे नक्कीच गाढ झोपेत मी गुलामच असतो तुझा गुलामाची व्याख्या काय जहाजातून कितीतरी गुलाम आणलेले ते का राजाकडे आणि प्रत्येकाला राजासमोर उभं केलं जातं तो म्हणतो नाव काय हे गाव कुठलं ते तू काय करू शकतोस मी चांगला स्वयंपाक करतो अरे याला पाठवा रे स्वयंपाकघरात दुसरा नाव काय हे गाव काय हे मी चांगलं सुतारकाम करू शकतो याला सुताराच्या शाळेत पाठवा हे सगळं चाललेलं असतं अशा वेळेला एक येतो नाव काय तुम्ही ठेवाल ते गाव कुठलं तुम्ही पाठवाल ते आणि काम तुम्ही सांगाल ते मी गुलाम आहे ना राजा पाय धरतो त्याचे मला अर्थ कळला गुलाम या शब्दाचा मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा तू दिवान दिवान म्हणजे तू माझा प्रभू आहेस मास्टर आहे इफ आय एम युअर सर्वंट मी जर नोकर असेन तर तू माझा स्वामी आहेस धनी आहेस मालक आहेस म्हणून तू दिवान तू दिवान तू दिवान मेरा दो रोटी एक लंगोटी मला काही नाही लागत दो रोटी आणि एक लंगोटी हे तू दिलेलं आहेस मला दो रोटी एक लंगोटी तेरे पास मय पाया तुझ्याकडूनच मला ते मिळालेलं आहे मी कष्ट करून मला मिळवाय लोकांनी आणूनही दिलं असेल आणि केले कष्ट तूच दिलेस मला ती शक्ती आता किती तुम्हाला सांगितलं ते काम करत होता त्या मागावर पण तो थकतच नव्हता आणि त्याचे शैले ओळखून लोक विकत घेत होते सगळ्यांची अशी कापडं विणलेली एकत्र केली कबीरा तुझंच आधी खपतं तो म्हणतो मी काय करू आपण सगळं हे मिसळून टाकूया म्हणून ते तागे सगळे मिसळले लोकांनी कबीराचे बरोबर उचलले इकडे जनाबाईच्या शेण्या शेण
त्याच्यात ते म्हणतात तुझ्या शेणा पांडुरंग थापतो ग, मी कुठे करते. लोकांनी मिसळून ठेवल्या त्या लोकांनी बरोबर जनाबाईच्या शेण्या, तिची शेणा करण्याची बोटं, तिची ती शेण्यांची रुंदी वगैरे सगळं हे विचार करा तुम्ही. त्याच्यात सुद्धा आहे ना परमेश्वर, आणि परमेश्वरच माझ्या हातातून शेण्यात उतरतो, परमेश्वरच माझ्या हातातून त्या मागात मागातून त्या धाग्यात धाग्यातून त्या वस्त्रात, कोण म्हणतो, कबीर म्हणतो. आणि म्हणून दोर रोटी इक लंगोटी तेरे पास मै पाया, भक्तिभाव दे और नाम तेरा गवाया. म्हणजे गाऊन घे माझ्याकडून, माझ्याकडून गाऊन घे तुझं नाव आणि मला भक्तिभाव दे. दोन रोटी एक लंगोटी, माझी कशाची अपेक्षा नाही आहे. तू दिवान मेहरबान नाव तेरा मीरा. मीर म्हणजे बादशाह किंवा परमेश्वर. हे परमेश्वरा तुझं नावच आहे परमेश्वर, परम ईश्वर. तू काय कर, अबकी बार दे दिदार. दिदार म्हणजे दर्शन. मी कितीतरी वर्ष तुझ्या दर्शनाची आस बाळगून आहे. तू दिवान मेहरबान नाम तेरा मीरा, अबकी बार दे दिदार मेहर कर फकीरा. या फकीरावर मेहर म्हणजे कृपा, मेहरबान म्हणजे कृपाळू आपण म्हणतो ना, मेहर कर फकीरा. या फकीरावर कृपा कर, दीदार म्हणजे तुझं दर्शन दे. तू दिवान मेहरबान नाम तेरा बढिया. अरे काय सुंदर नाम आहे, अमृताहुनी गोड म्हणतो ना आपण. तुझं नाम आहे दास कबीर शरण मे आया. दास कबीर शरण मे आया चरण लगे तरय्या. हा भवसागर तरून जाण्यासाठी कायम तुझ्या पायाशी आहे, नामाने जोडला गेलेला आहे, माझा उद्धार कर. हा एक कबीराचा संदेश आहे. पण कबीराचा मला स्वतःसाठी कुठला संदेश आहे तर हा आपल्या सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांना माहीत आहे, मोको कहा ढूंढे रे बंदे. देव विचारतोय की हे बंदा हे भक्ता मला तू कुठे शोधतोयस, कुठे शोधीशी रामेश्वरन, कुठे शोधीशी काशी. हृदयातून तो उपाशी राहिलेला आहे भगवंत, कुठे शोधणार आहेस त्याला. खरं म्हणजे तुझ्या आतच तो आहे ना, डोळे बंद कर तुला तो दिसेल, कान बंद कर तुला त्याचा आवाज ऐकू येईल. हे लक्षात ठेव, तू नाकसुद्धा थोडा वेळ बंद कर, प्राणायामासारखं श्वास तो घेत असेल तुझा. गंमत, इतकं सगळं सांगितलेलं आहे तरी आपल्याला जाणीव होत नाही, आपण इकडे तिकडे भटकतोच. म्हणून काय सांगितले, मोको कहा ढूंढे रे बंदे मै तो तेरे पास मे. मी तुझ्या जवळच आहे की, आणि जवळ असल्यामुळे दिसत नाही. एक म्हणतात ना DDV नावाचा एक कन्सेप्ट आहे वाचनात, म्हणजे पुस्तक वाचण्यासाठी एक 20 सेंटीमीटर किंवा 10 सेंटीमीटर दूर धरावं लागतं. अगदी जवळ बघून तुम्ही वाचून दाखवा बरं, मला काही दिसत नाही. एक 10 सेंटीमीटर का काय आहे ते 20 सेंटीमीटर, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, मग मला प्रत्यक्ष दिसतं. बरोबर आहे की नाही. तसा मी इतका तुझ्या जवळ आहे की तुला दिसत नाही या डोळ्यांनी, या डोळ्यांनी. म्हणून मोको कहा हा ढुंढे रे बंदे मै तो तेरे पास मे, ना तीर्थ मे तीर्थक्षेत्रात मी नाही आहे, ना मूर्त मे मूर्तीत मी नाही आहे, ना एकांत निवास मे. विजनवासात जातात तपश्चर्या करण्यासाठी, मी तिथे नाही आहे रे, किंवा तिथे आहेच पण इथे नाही तुला कोणी सांगितलं. हे लक्षात ठेव, ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर असं मी म्हणतो की तिकडचं गवत जरा जास्त हिरवं दिसतं नाही, त्याच वेळेला त्या काठावरचा इकडचं गवत दाखवून म्हणत असतो तिकडचं गवत जास्त हिरवं दिसतं नाही. तसंच मी तिथे जाऊन एकांत शोधतो, तो इकडे जाऊन एकांत शोधतात. खूप सांगण्यासारखं आहे, पुढे वाचूया. ना मंदिर मे, मी कुठे नाही आहे ते सांगतोय, ना तीर्थ मे, ना मुहूर्त मे, ना एकांत निवास मे, ना मंदिर मे, ना मस्जिद मे, ना काबे कैलास मे. काबा तो तीर्थक्षेत्र आहे मुसलमानांचं, कैलास आपलं आहे, काबेला कैलासालाही मी नाही आहे. ना मै जप मे, जप म्हणजे सांगितलं माला फिरतं हात मे, तो जप आहे. नामस्मरण आतून जोडा, आणि जप करताना जर तुम्ही एकाग्र झालात ना तर ते पुरेस आहे. म्हणून ना मै जप मे, ना मै तप मे, ना मै बरत म्हणजे व्रत उपास मे. हेच करतो आपण फक्त देव मिळवायला. आणि कबीर तुकाराम हेच सांगून राहिलेले आहेत, संतसुद्धा महाराजांची सुद्धा प्रवचनं जर बिटवीन द लाईन्स वाचली ना तर आपल्याला हेच महाराजही सांगतायत की नाम आहे जप मे, नाम आहे. म्हणून महाराज जप करा कधी सांगत नाही, मी अनेकदा म्हणलेलं आहे, नाम घ्या किंवा नामस्मरण करा, जप करा फार क्वचित असेल बघा तुम्ही. नाम आहे जप मे, नाम आहे तप मे, नाम आहे बरत उपास मे, नाम आहे क्रियाकर्म मे. हे उपचार आहेत ना, क्रियाकर्म म्हणजे मेल्यानंतर करतात त्याचा अर्थ घेऊ नका,
हे 16 उपचारांची पूजा षोडशोपचार वगैरे हे क्रियाकर्म, नामही क्रिया कर्म मे रहता नाही योग संन्यास मे, कुठल्याही योगात नाही संन्यास, योगात म्हणजे योगी लोकांच्या, योगी युनिफॉर्म घालून जर केलात संन्यास मे खोजी होय। आता शेवटी उत्तर दिले ना, तू जर शोधलंस खरं अगदी आत मनापासून जर शोधलंस, शोधी होय तुरत मिल जाऊ, अरे तुरत म्हणजे तुरंत मी लगेच मिळणार आहे, खोजी होय तुरत मिल जाऊ एक पल की तलाश मी, पल म्हणजे निमिष एक पापण्या लवण्याचा तुला तलाश मी मिळणार आहे तुला, कहत कबीर सुनो भाई साधू मै तो हू विश्वास मे, आपण जरा वाढूया मै तू हू सास मे आणि आस मे, सास विश्वास आणि निश्वास शंकरांनी पार्वतीला सांगितलेलं आहे की श्वास आणि निश्वास माझे चालू आहेत पण मध्ये मी विश्वास ठेवतो, कारण हा श्वास जर माझा शेवटचा असेल तर शंकर म्हणतो तो मारुती झाला आहे पुढे, म्हणजे स्वतः श्वासाची देवता झाला आहे, श्वास जर शेवटचा असेल तर, पण मी विश्वास ठेवतो पुन्हा माझा श्वास येणार आहे, हा परत श्वास सोडला मी विश्वास ठेवतो मी परत श्वास घेणार आहे, गंमत बघा हा विश्वास पाहिजे, श्वास निश्वास त्याच्यामध्ये विश्वास आणि आस, आस लागली पाहिजे, तर मै तो तेरे पास मे विश्वास मे श्वास मे उच्छ्वास मे आस मे, सगळ्यात महत्त्वाची आस म्हणजे तळमळ लागली पाहिजे, मी तुझ्या श्वासातच आहे रे, इकडे तिकडे कशाला शोधतोयस, तरी आपल्यावरचे संस्कार आपण सोडू शकत नाही म्हणून आपण इकडे तिकडे फिरतो, पण आता काय सांगायचं हे प्रत्येकाने, म्हणजे कबीराचा हा संदेश आहे, हा सगळ्या संतांचा संदेश आहे, हा फार बंडखोर वाटेल म्हणून कबीराला जाळलं कबीराला हे केलं या शिक्षा का सांगितल्या जातात, त्यांनी मी कशातही नाही व्रतात नाही म्हटल्यानंतर व्रत सांगणं हे करणं त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला, ह्याच्यात नाही त्याच्यात नाही त्याच्यात नाही कशात नाही, मी आहे कुठे तुझ्या श्वासात आहे आणि विश्वासात आहे, श्वास आणि विश्वास दोन शब्द जर कळले आपल्याला कबीर कळला, याच्यावर आपण करूया शांत डोळे मिटूया, याच्यानंतर आपण भेटणार आहोत 19 तारखेला शनिवारी, 19 ते 24 वटपौर्णिमा ती कबीर जयंती आहे, या 6 दिवसात आपण समुपदेशन गीतेतून हा विषय घेणार आहोत शांत, श्वास घेताना हे जरी आठवलं की श्वासात बसलेलाच आहे तो परमेश्वर, छान माझ्यानंतर म्हणायचं नाम घेताना हा विश्वास ठेवूया आपण की माझं नाम हे आत 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 जात आहे आणि ते आतल्या आत्म्यापर्यंत आत्मा रामापर्यंत पोचणार आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम 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 जय राम जय जय राम, जानकी जीवन स्मरण जय जय राम, शक्ति मंत्र म्हणूया, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, जय नारायणी नमोस्तुते, शांतिपाठ ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्ति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास
हातावर हात सोडूया, चेहऱ्यावर डोळ्यांवर अगदी सावकाश डोळे उघडून दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतीर यस्य तम वंदे रघुनंदनम अशी जी रामाची मूर्ती आहे, दर्शन घेऊया. कबीरदास महाराजांचं दर्शन घेऊया, सद्गुरुनाथांचं दर्शन घेऊया. शांत आनंद महाराज 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 गुरु गोविंद.